हे गणेशाचे फेवरेट शाही मोदक खूप मस्त तयार झालेत चवलं तर खूपच अफलातून लागतात नमस्कार कुकवीत मयुरा मराठीमध्ये मी मयुरा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते बीना बीना आज आपण बिना खवा बिना मलई किंवा क्रीम घरातीलच साहित्यात सुपर टेस्टी असे मोदक कसे करायचे ते पाहूयात आजच्या अंगारकी चतुर्थीला हे मोदक तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता करायला तसे सोपे आणि पटकनही तयार होतात तर यासाठी इथे मी एक वाटी वितळलेले तूप पॅनमध्ये काढून घेत आहे साजूक तूप या ठिकाणी वापरलं तुम्ही हवं तर डालडाही वापरू शकता तूप थोडं गरम झालं की यातच आपण आता तीन सपाट वाटीभर बेसन काढून घ्यायचं आहे आता गॅस मंदाच्यावरच ठेवायचा तर इथे मी अशी वाटी वापरली याच एका वाटीने सगळी जिनस मोजून घेतली आहेत तुम्ही याऐवजी दुसरी कोणतीही वाटी किंवा ग्लास देखील वापरू शकता आता हे पीठ आपण अगदी छान भाजून घ्यायचं आहे मंदाच्यावरच भाजायचं आहे सुरुवातीला हे बेसन थोडंसं घट्ट झालेलं दिसेल पण जसं जसं ते भाजत जातं तसं ते थोडंसं लूज व्हायला सुरुवात होते तुम्ही म्हणाल हे तर झाले बेसनाच्या लाडवाचे मोदक पण ही प्रक्रिया पूर्णपणे वेगळी आहे तुम्हाला पुढे सांगेनच तर या ठिकाणी रंग बदललेला असतो खमंग सुवास सुटत आहे जवळजवळ पस्तीसचे चाळीस मिनटे हे बेसन आपण छान खमंग भाजून घेतले आता यात आपण एक कप अख्खी साखर घालायची आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे साखर जरी आत्ता पूर्णपणे विरघळी नाही तरीही चालेल आता यात आपण एक वाटी दूध होतायचं दूध थंड किंवा गरम कसंही चालेल थोड्या एक्स्ट्रा फ्लेवरसाठी पाव कप गरम दुधात दहा ते पंधरा केशरच्या काड्या भिजून ते केशरयुक्त दूध या बेसनमध्ये ओतून घ्यायचं आता अगदी छान परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटात हे मिश्रण छान घट्टसर तयार होतं तर हे मिश्रण छान घट्टसर तयार झाले दिसत आहे वेलची पावडर साधारण एक अर्धा टीस्पून घालायची खूप छान असे मोदकाचं मिश्रण तयार आहे आता याला आपण ताटात काढून पूर्णपणे थंड करून मगच वापरायला तुम्ही घेऊ शकता यानंतर आतील स्टफिंगसाठी दोन ती 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 ते तीन टेबलस्पून बदामाचे बारीक काप दोन ती 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 ते तीन टेबलस्पून पिस्ताचे बारीक काप आणि दोन टेबलस्पून चारोळी घ्यायची आता यात आपण दोन ती 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 ते तीन टेबलस्पून दुधाची पावडर घालत आहोत आणि एक टेबलस्पून भरून पिठी साखर घालायची छान एकत्र करून घ्यायचे आता दोन टेबलस्पून दूध किंवा लागेल तसं दूध घालून याचं मिश्रण आपण तयार करून घेऊयात आताचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत तर चौदा ते पंधरा सुकामेळाचे बॉल्स तयार होतात तर या ठिकाणी हे मोदकाचं मिश्रणही थंड झालं आहे आता माझ्याकडे असा एक अल्युमिनियमचा साचा आहे तर तो मी वापरेन साच्याला आतून तूप व्यवस्थित लावून घ्यायचं आता मोदकाचं मिश्रण यावर लावून घ्यायचं आहे मध्ये थोडीशी जागा ठेवून यायला लावून घ्यायचं हवं तर या साच्यावरही तुम्ही पिस्त्याचे कापही लावून घेऊ शकता आधीमध्ये पिस्त्याचे बारीक काप आले बारी कापले की मोदक खूप भारी दिसतात तर हे मिश्रण आपण साच्याला लावून घेतले आहे साचा एकत्र आणायचा सळगडे मिश्रण गोलाकार लावून घ्यायचं याच्या बरोबर मध्ये सारणाचा सा गोळा ठेवून वरतून थोडंसं मिश्रण लावून आहे आता साच्या उघडून मोदक अलग धाताने था बाहेर काढूयात तर हा मोदक बघा मस्त दिसत आहे हवं हो तर तुम्ही साच्या बंद करूनही पिस्त्याचे काप ठेवून सारण भरूनही तुम्ही मोदक करू शकता जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही मोदक करा तर पहिल्यात नाही मोदक करायला खूप सोपे आहेत तर हे बघा खूप मस्त असे शाही मोदक या ठिकाणी तयार झालेत खूपच अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत चवल्या तर खूप म्हणजे खूपच भन्नाट लागतात तर ही रेसिपी आजच्या अंगारकी चतुर्थीला येणाऱ्या गणेश जयंतीला तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तेव्हा घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभवसोबत शेअर करा माझ्या इन्स्टा अकाउंटला फॉलो करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच कुकविथ मयुराला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद